तर पहा आपण मागच्या पिरियडला पाहिलं होतं ब्लॅक बॉडीचं स्पेक्ट्रम, स्पेक्ट्रम ऑफ ब्लॅक बॉडी, जो आपण शेवटचा 3 नंबरचा पॉईंट पाहिलेला आहे त्याच्यावर हा विन्स डिस्प्लेसमेंट. आता हे फिगर काढायचं काम नाही, फक्त याच्या फिगर मी समजून देणार. या लॉ मध्ये ह्या गॅप काढायची गरज नाही, गॅप मागच्या याच्यामध्ये होता. पण याच्यावर तुम्हाला मी मागच्या पिरियडमध्ये काय सांगितलेलं आहे की टेम्परेचर वाढत जाते, लॅम्डा मॅक्स काय होत जाते, कमी होत जाते. ठीक आहे, तर पहा आता द वेव्हलेंथ, द वेव्हलेंथ स्टेटमेंट लिहून देतो मी. वेव्हलेंथ त्याला आपण काय म्हटलेला, लॅम्डा मॅक्स फॉर व्हिच, ज्या वेव्हलेंथवर इमिची पॉवर काय असते जास्त असते त्याला काय म्हणतो आपण, लॅम्डा मॅक्स. द वेव्हलेंथ फॉर व्हिच इमिसिव्ह पॉवर, इमिसिव्ह पॉवर म्हणा किंवा मग रेडियंट पॉवर म्हणा, समजा इमिसिव्ह पॉवर म्हणा किंवा रेडियंट पॉवर म्हणा, ऑफ अ ब्लॅक बॉडी, ऑफ अ ब्लॅक बॉडी इज अ मॅक्झिमम, इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू एब्सोल्यूट टेम्परेचर, एब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ बॉडी, ब्लॅक बॉडी. आपण मागच्या पिरियडला पाहिले ना याच्या, पहा तुम्ही, मी पुन्हा एकदा सांगतो, समजा 3000 केल्विन आहे, याचा समजा लॅम्डा मॅक्स किती आला, जवळपास इथे आला 2200 नॅनोमीटर. याचा लॅम्डा मॅक्स किती आहे, समजा याचा लॅम्डा मॅक्स आहे 1500. याचा लॅम्डा मॅक्स किती आहे, 1200. याचा लॅम्डा मॅक्स किती आहे, समजा 600 आहे. बरोबर ना, म्हणजे टेम्परेचर वाढत चाललं, लॅम्डा मॅक्स काय चाललं, कमी कमी होत चाललं, समजलं की नाही. तिच्यावर तो लॉ आहे, या लॉचं नाव आहे विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. वेव्हलेंथ म्हणजे लॅम्डा मॅक्स, फॉर व्हिच कोणती वेव्हलेंथ, फॉर व्हिच इमिसिव्ह पॉवर इज मॅक्झिमम, इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू ऍब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ ब्लॅक बॉडी. म्हणजे इन्व्हर्सली म्हणजे टेम्परेचर इन्क्रीजेस, लॅम्डा मॅक्स डिक्रीजेस, याला म्हणतात विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. हा दिस इज द स्टेटमेंट ऑफ विन्स डिस्प्लेसमेंट लॉ, लॅम्डा मॅक्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू ऍब्सोल्यूट टेम्परेचर. ऍब्सोल्यूट टेम्परेचर म्हणजे हे टेम्परेचर केल्विन मध्ये मोजतात, त्याच्यामध्ये मोजतात केल्विन. लॅम्डा मॅक्स इथे लक्ष द्यावे, बी अपॉन टी, दिस कॉन्स्टंट इज नोन एज ए विन्स कॉन्स्टंट. याला कोणता कॉन्स्टंट म्हणतात, विन्स कॉन्स्टंट. देअरफोर लॅम्डा मॅक्स इंटू टी इज इक्वल टू बी, हे झालं इक्वेशन विन्स डिस्प्लेसमेंट लॉस स्टेटमेंट. तुम्हाला बोर्डात दिसत ते स्टेट विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. या विन्स कॉन्स्टंट हा याचं युनिट विचारलेलं आहे का एमसीक्यूच्या परीक्षेमध्ये 2 वर्षाआधी नीट मध्ये विचारलेलं आहे. याच्या एमसीक्यू किंवा प्रॉब्लेम्स आहेत, भरपूर एमसीक्यू आहे याच्या प्रॉब्लेम्स आहे या फॉर्म्युल्यावर. लॅम्डा मॅक्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू ऍब्सोल्यूट टेम्परेचर, आणि हे टेम्परेचर केल्विन के अंदर मेजर करणार आहे. बी हे कॉन्स्टंट आहे, हे बी को बोलते विन्स कॉन्स्टंट. या बी ला काय म्हणतात, विन्स कॉन्स्टंट. वेअर बी इज कॉल्ड एज विन्स कॉन्स्टंट, याला विन्स कॉन्स्टंट म्हणतात, ते लक्षात घ्या, विन्स कॉन्स्टंट बी ला. आणि एसआय युनिट असं, एसआय युनिट इज, एसआय युनिट ऑफ बी इज, एसआय एसआय युनिट कळा म्हणून. लॅम्डा कशामध्ये मीटर, बघा ना, आणि टेम्परेचर कशामध्ये केल्विन, मीटर केल्विन. युनिट कोणता आहे त्याचं, मीटर केल्विन, के हा कॅपिटल, एम हा स्मॉल, मीटर हे त्याचं एसआय युनिट आहे. त्याची जी व्हॅल्यू असते ती व्हॅल्यू असते 2.8 9 7 10 3 मीटर. हे लर्न करून टाकावं लागेल तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये, प्रॉब्लेम मध्ये दिले असेल ते तुम्हाला लर्न करावं लागेल. हे याची व्हॅल्यू आहे, हे एसआय युनिट आहे. डायमेन्शन जर तुम्हाला विचारलं तर काढू शकता तुम्ही डायमेन्शन ऑफ बी. मास आहे तिच्यात नाही, जीओ एल वन. टाइम आहे का नाही, केल्विन असतो ती पॉवर 1, हे डायमेन्शन आहे.
समझ लो ना, हीट जो वैल्यू है। हा जो लॉ आहे विन्स डिस्प्लेसमेंट लॉ, त्याचा यूज हा टू डिटरमाइन टेम्परेचर ऑफ डिस्टन्स स्टार, दूरचे जे स्टार आहे, डिस्टन्स स्टार, सन, मून एक्सेट्रा, स्टारचं टेम्परेचर, सनचं टेम्परेचर, स्टारचं टेम्परेचर, सनचं टेम्परेचर, मूनचं टेम्परेचर मोजण्याकरिता याचा उपयोग केला जातो। कशाचा? या लॉचा। समजलं ना? हा झाला लॉ आपला पूर्ण। कोणता? या लॉचं नाव काय आहे? मग विन्स डिस्प्लेसमेंट लॉ। समजलं ना? स्टेटमेंट पार्ट होईल मग विन्स डिस्प्लेसमेंट लॉचं। काय होतं स्टेटमेंट? द वेव्हलेंथ फॉर विच इमिशिव पॉवर मॅक्झिमम इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ऍब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ ब्लॅक बॉडी, लॅम्बडा मॅक्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर, प्रोपोर्शनल टू कॉन्स्टंट बी। बीचं नाव काय आहे? विन्स कॉन्स्टंट। बीचं नाव काय आहे? विन्स कॉन्स्टंट। विन्स कॉन्स्टंट आहे, मीटर केल्विन त्याचा एसआय युनिट आहे। त्याची व्हॅल्यू किती असते? 2.897:3 मीटर, मीटर केल्विन येईल। माझं चुकलं इथं, युनिट काय त्याचं? मीटर केल्विन। समजलं ना? डायमेन्शन M0L1T0K1 केल्विन आणि हे मीटर L1 आणि इट इज यूज टू डिटरमाइन द टेम्परेचर ऑफ डिस्टन्स स्टार, सन, मून एक्सेट्रा। स्टारचं किंवा मूनचं टेम्परेचर मोजण्याकरिता या लॉचा उपयोग केला जातो। तर आता आपला ब्लॅक बॉडी स्पेक्ट्रम कम्प्लीट झालं, ठीक आहे।